महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर एक प्रचंड मोठं संशोधन व्हावं आणि त्यांच्या जीवन कार्याची ओळख खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये करून देण्याचं काम ह्या संशोधनाच्या माध्यमातून साकारलं जावं या मनोभावनेतून खरं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची एक कार्यशाळा आज आपल्या वारणानगरीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि अतिशय मनोभावे ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाडांना समजून घेण्यासाठी म्हणून आणि आपल्या जीवनातलं काही योगदान खऱ्या अर्थानं महापुरुषाच्या या चरित्राला देण्यासाठी म्हणून या कार्यशाळेला मनापासून उपस्थित राहिलेले आपल्या महाविद्यालयाचे आणि आजूबाजूच्या महाविद्यालयातून ह्या ठिकाणी आलेले सर्वच आदरणीय विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या महाविद्यालयाचे आणि बाहेरच्या महाविद्यालयातून आलेले सगळेच अध्यापक वर्ग कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन खऱ्या अर्थानं या एका थोर व्यक्तीच्या जीवनाचं ज्ञान करून घेण्यासाठी आणि या जीवन ज्ञानातून एक नवी प्रेरणा निर्माण करण्यासाठी म्हणून अर्पण केलं ते आदरणीय बाबा भांडसाहेब या जीवनचरित्रावर काम करणारे आदरणीय मगर सर आदरणीय पगार सर आपल्या शिक्षण मंडळाच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आदरणीय रासब मॅडम आपल्या कॉलेजच्या प्राचार्य आदरणीय शहापुरे मॅडम आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं ज्यांनी खरं तर ह्या विषयावर अध्यापनाचं काम सुरू केलं आणि आज त्यांचा एक ग्रंथ आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रकाशित झाला ते आपल्या कॉलेजचे आदरणीय दिनेश पाटील सर खरं तर मला प्रांजळपणानं भांड सर एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की महाराजा सयाजीराव गायकवाडांच्याबद्दल खरं तर फारसं वाचन मी आजच्या अगोदरच्या काळात केलं नव्हतं माझ्या जीवनावर तसा पगडा राजश्री शाहू महाराजांचा समाजाबरोबर आयुष्य जगण्याचा एक कर्मयोगी म्हणावं अशा अनेक अर्थानं खरं तर सयाजीरावांचं जीवन आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही खरं तर नाशिकसारख्या मालेगावसारख्या प्रांतामध्ये जन्माला आलेला आणि आयुष्याच्या 12 वर्षापर्यंत कुठल्याही शाळेचं अर्धा अक्षर न शिकलेला खरं तर गुराख्यांच्याबरोबर आनंदानं जगणारा एक गोपाळराव नावाचा मुलगा खरोतर त्याला बडोद्याला बोलवलं जातं आणि तू काय होणार हा प्रश्न विचारला जातो आणि मला राजा व्हायचं आहे असं उत्तर त्या काळामध्ये त्या मुलगा देतो आणि त्याला खऱ्या अर्थानं बडोद्याच्या गादीवरचा राजकुमार त्या ठिकाणी निवडलं जातं आणि 12व्या वर्षापासून स्वतःच्या प्रत्येक अक्षराची आणि अंकाची ओळख करून घेण्याची सुरुवात करून खऱ्या अर्थानं ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो याचं एक उच्च कोटीचं उदाहरण जो स्वतःच्या आत्मजीवनातून त्या ठिकाणी प्रकट करून दाखवतो असं एक वेगळं व्यक्तिमत्व खरं तर सयाजीरावांच्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं खरं तर सयाजीरावांच्या कालातीत माणसानं खरं तर एवढे निर्णय कसे घेतले असतील खरं तर त्यांच्यावर एवढे निर्णय घेत असताना नेमका त्यांच्यावर कुठल्या विचारांचा पगडा असेल प्रामुख्यानं विकास ह्या संकल्पनेकडे बघत असताना खरं तर मानवाच्या वंशावळीच्या सुद्धा समितीचं अध्यक्षपण आणि जे त्यांनी बघितलं होतं या सगळ्याचा विचार करत असताना त्यांच्यावर प्रभाव कुठल्या गोष्टीचा असेल खरं तर ह्याचा विचार मी थोडासा करण्याचा खरं तर प्रयत्न केला आणि मला एक गोष्ट जाणवली की लंडनसारखा एक छोटासा देश ग्रेट ब्रिटनसारखा एक छोटासा देश जगावर राज्य करतो आणि हे राज्य करण्यामागं प्रामुख्यानं काय त्यांचा विचारधारा असेल कुठली ध्येयधोरणं प्रामुख्यानं ते राबवत असतील
आणि प्रामुख्यानं ह्या विचारांच्या पगड्यातून खरं तर आपल्याला त्या विकासाच्या दृष्टीनं पुढं जात असताना आपल्या समाजासमोर अडचणाऱ्या अडचणी आपण कशा सोडवाव्या या विचारातून खरं तर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आपल्याला भावले जातात. खरं तर त्यांचा आत्मचरित्राचा अभ्यास करत असताना की ह्या महान व्यक्तीनं कुठल्या गोष्टीला स्पर्श केला नाही अशी कुठली गोष्ट राहिली का असा प्रश्न प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. खरं तर तुम्ही थोडंसं त्यांच्या आत्मचरित्राकडे बघितलं तर मला अनेक नव्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. खरं तर अस्पृश्यांसाठी आणि आदिवासींसाठी शाळा सुरू करणं हा विषय आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी ऐकला पण ह्याच्यापेक्षासुद्धा त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत निर्माण झाली पाहिजे ही संकल्पना मांडणारा राजा, ग्रामपंचायतीचा सदस्य हा साक्षर असला पाहिजे ही संकल्पना मांडणारा राजा, प्रामुख्यानं धर्म व्यवस्था सोडून मानव समाज आणि मानव समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येणारी विचारधारा मांडणारा राजा, जे जे चांगलं आहे उन्नत आहे ते माझ्याकडे असलं पाहिजे ही भूमिका जगणारा राजा, संशोधनाला चालना देणारा राजा, समाजातल्या प्रत्येक चांगल्या माणसाला ज्याच्या माध्यमातून समाजाचं काही मोठं काम घडू शकतं त्या प्रत्येक माणसाला आधार देणारा राजा, अशा कितीतरी अंगाने त्यांची ओळख आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. खरं तर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणं असू दे आणि त्याच्या कितीतरी लांब पुढं जाऊन स्त्रियांच्या आरोग्यांचा विचार करणं आणि त्या काळामध्ये स्त्रियांच्या व्यायामाची व्यवस्था करणारी विचारधारा प्रत्यक्षपणामध्ये अस्तित्वात आणणं, स्त्रियांनी सरकारी नोकरीमध्ये आलं पाहिजे हा विचार मांडण्याचा प्रयत्न करणं, त्या काळामध्ये स्त्रियांना शिकवायचं असेल तर पुरुष शिक्षकांच्या माध्यमातून स्त्रियांना आपण शिकवू शकणार नाही, त्यामुळे स्त्रियांच्यामधून शिक्षक निर्माण करण्यासाठी काही विचार मांडला पाहिजे, या दृष्टीनं काही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, शिक्षणाची आवड निर्माण करत असताना आज ध्वनीचित्रफीत हा विचार आपण प्रामुख्यानं मांडायचा प्रयत्न करतो पण त्या काळामध्ये ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून खरं तर आपल्याला शिक्षण देता येऊ शकेल का? खरं तर शिक्षणाची आवड निर्माण करणाऱ्या समाजात आपल्याला अनेक नव्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर शिक्षणामध्ये अभिरुची निर्माण करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे हा विचार मांडणारा राजा, खरं तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, शिवाजी एज्युकेशन सोसायटी असेल, फर्ग्युसन कॉलेजसारखं कॉलेज असेल, अनेक शिक्षण संस्थांना उदार हातानं मोठं करण्याची भूमिका घेणारा राजा आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जी महान माणसं होऊन गेली ह्या प्रत्येक महान माणसांना खरं तर कुठंतरी आपल्या आशीर्वादाचा आणि पाठिंब्याचा स्पर्श करणारा राजा ही खरं तर ह्या महाराजाची ओळखसुद्धा किती बोलावी तेवढी कमी आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. खरं तर महाराष्ट्राच्या लोकधारेकडं बघितल्यानंतर मग लोकमान्य टिळक असतील, प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, रामकृष्ण गोखले असतील, धोंडीमानव कर्वे असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, म्हणजे असं महाराष्ट्रातलं एकही नाव आपल्या डोळ्यासमोर येत नाही की ज्यांना सयाजीरावांच्या मायेचा स्पर्श त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या उभारणीतसुद्धा त्यांचं एक फार मोठं योगदान आहे असं आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बापूसाहेब तळपदेसारख्या माणसाला खरं विमानाचं उड्डाण त्यानं करावं आणि विमान उड्डाणाच्या क्षेत्रामध्ये आपल्या देशानं काहीतरी काम करावं या भूमिकेतून मदत करणारा राजा, कुणाला किती मदत केली खरं तर त्या काळामध्ये देणगी कशी द्यावी आणि देणगी देण्यासाठी काही कायदा असावा का याच्यावर विचार करणारा राजा आणि खऱ्या अर्थानं मला वाटते स्वतंत्र भारतामध्ये ज्यावेळेला लोकशाही अवतरेल त्यावेळेला लोकशाहीमधले कायदे कसे असावेत असू शकतात याच्यावर खरं तर त्या काळामध्ये विचारमंथन करून काही कायद्यांच्या निर्मितीचं साहित्य निर्माण केलेला राजा, अशा अनेक अर्थानं खरं तर जितकं बोलावं तितक्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी राहून जात आहेत आणि म्हणून ह्या एका महान ह्या देशाला देणगी दिलेल्या एका दैवी पुरुषाच्या ह्या चरित्राचा जेवढा शोध घेणं शक्य आहे तेवढाच शोध घेणं अशक्यसुद्धा आहे असं माझ्यासारख्याला वाटतं आणि म्हणून अनेक लोकांनी खरं तर ह्या कार्यामध्ये आपण समर्पित करून घेतलं पाहिजे, अनेक लोकांच्या माध्यमातून हा इतिहास लोकांच्या नव्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे आणि एवढी मोठी दूरदृष्टी असलेली खरं तर परंपरा तुम्हाला आणि मला लाभली असेल, ह्या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली असेल, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेला एक कार्यकर्तृत्ववान मुलगा
खरंतर ह्या विचारांचं देशाच्या उन्नतीचं एक विचारांचं साम्राज्य घेऊन त्या ठिकाणी जन्मला असेल तर त्यांची परंपरा चालवणारे त्या कुळात वंशात जन्माला आलेले तुम्ही आणि मी खऱ्या अर्थानं ही परंपरा पुढे नेऊ शकलो का? आजच्या लोकशाहीमध्ये ह्या विचारांचं आचरण करून खरं तर नव्या समाजाला अजून उभारी देण्यासाठी आपण काही करू शकतो का? या विचारातून खरं तर या शोधनिबंधामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेण्याचा हा विचार आपण सगळ्यांनी मांडायचा प्रयत्न केला पाहिजे ही अपेक्षा खरं तर आजचं हे कार्यक्षेत्र आपण सगळ्यांनी यशस्वी करत असताना मी आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि दिनेश पाटील सरांनी खरं तर वारणा परिसराला एक चांगलं काम करण्याची संधी एका प्रचंड लोकातीत महामानवाचा अभ्यास करून देण्याची संधी या कार्यशाळेच्या रूपानं आपल्याला निर्माण करून दिलेली आहे. भांडसर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सगळ्यांचं मी वारणा परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. दिवसभरांची भांडसर तुमची ही कार्यशाळा यशस्वी हो, अजून चांगले चांगले विषय या माध्यमातून आपण लोकांच्या समोर आणावेत ही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला आपण जाण्याची